हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली शहरातील बस स्थानकाजवळ गुप्त माहितीच्या आधारे 1,40,37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांकडून ठिकठिकाणी चेक पोस्ट नाका उभारून वाहनांची झाडाझडती घेतली जाते. तर गुप्त माहितीनुसार हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाहनांची झडती घेतली असता एका वाहनांमध्ये 1,26,87,500 तर दुसऱ्या चारचाकी वाहनामध्ये 13,50,000 अशी एकूण 1,40,37,500 रुपये एवढी रक्कम हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली आहे. त्यानंतर ती रक्कम दोन वाहनांसह हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयामध्ये आणून निवडणूक विभागाने जप्त केली असून ही रक्कम कोणत्या राजकीय नेत्याकडून राजकीय कामासाठी वापरली जाते का किंवा एखादा व्यापारी आपल्या व्यापारासाठी वापरत आहे का याचा तपास निवडणूक विभाग तसेच हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेकडून केले जात आहे. आवश्यक यमसे न्यूज हिंगोली. हिंगोली शहरातील स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केलेली आहे. आज हिंगोली शहरातील बस स्थानकाजवळ जे आहे तर दोन गाड्यांमध्ये जात असलेली रोकड संशयापद त्यांनी जप्त केलेली आहे. तर साधारणतः जी रोकड आज जे आहे तर निवडणूक विभागाकडून जे आहे तर काउंट केल्या जात आहे. यामध्ये जे आहे तर 1,40,00,000 रुपयाची जी आहे तर ही रोकड असल्याचं निवडणूक विभागाकडून दर्शवल्या जात आहे. तर या रोकडमध्ये जे आहे तर 10 नोटा 50 नोटा तसेच 100 नोटा 200 नोटा आणि 500 नोटा अशा पद्धतीनं जे आहे तर नोटाचे बंडल आहे. आणि या नोट जे लोकड आहे त्या लोकडवरती बघितलं तर HDFC या बँकेचं जे आहे तर स्टॅम्प आहे. म्हणजे सध्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका चालू आहे आणि आचारसंहिता चालू आहे. या आचारसंहितामध्ये 1,40,00,000 रुपये या बँकेमधून निघत आहे. हे पैसा कुठे जात आहे, हे पैसा जे आहे तर राजकीयसाठी वापरले जात आहे का कोणत्या व्यापारासाठी वापरला जात आहे याची जी आहे तर तपासणी सध्या निवडणूक विभाग तसंच स्थानिक गुन्हा शाखा हे करत आहे. परंतु बघायचं गेलं तर सध्या निवडणुकीचे वारे चालू आहे, त्यामध्ये जे आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितामध्ये 1,40,00,000 ही मोठी रक्कम कशी निघाली याकडे जे आहे तर या गोष्टीमुळे जे आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे. आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची जी आहे पहिलीच जी आहे कारवाई आहे आणि जी मोठी ठरलेली आहे. आता पाहण्यात येणं गरजेचं आहे की ही जे पैसा जे रोकड आहे हे राजकीयसाठी वापरले जात आहे की एखाद्या व्यापाऱ्यासाठी वापरले जात आहे. आवश्यक MCA न्यूज हिंगोली.